सफाई कामगारांशी सिडकोचा थेट संबंध नसल्यामुळे चर्चेची दारे बंद केलेल्या सिडकोला सोमवारी भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या कचरा फेको आंदोलनामुळे जाग आली आहे. मात्र या ठिकाणी सिडकोवरील अविश्वास दाखवण्यासाठी कचरा फेको आंदोलनाचे ठिय्या आंदोलनात रुपांतरित करीत भाजपने सिडको प्रशासनाला कोंडीत पकडले. त्यामुळे खडबडून जागे होत सिडको प्रशासनाने प्रत्येक नोडमध्ये जेसीपी आणि डंपरने पोलीस संरक्षणासह कचरा उचलण्याचं आश्वासन दिलं. समान काम समान वेतन यासाठी सिडकोच्या कंत्राटी सफाई कामगारांनी टोकाची भूमिका घेत कामबंद आंदोलन सुरू ठेवलंय. त्यामुळे या आंदोलनादरम्यानच्या 6 दिवसांचा 2,200 टन कचरा रस्त्यावर असून नागरिकांच्या आरोग्याचा भीषण प्रश्न निर्माण झालाय. सफाई कामगारांच्या आंदोलनाला पाठिंबा देत आमदार प्रशांत ठाकूर यांनी सिडकोला कोंडीत पकडले. कचरा प्रश्नाचा निकाल लावल्याशिवाय आपण येथून जायचे नाही असा ठाम निर्धार करीत कचऱ्याच्या डब्यांसह आंदोलनकर्त्यांनी सिडको कार्यालयावर धडक दिली आहे. आरपीआयचे जिल्हाध्यक्ष जगदीश गायकवाड, माजी नगराध्यक्ष चारुशीला घरत, युवा मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, राज्य परिषद सदस्य सीसी भगत, माजी नगरसेवक संतोष शेट्टी, नितीन पाटील, गणेश पाटील, प्रकाश बिनेदार, समीर ठाकूर, एकनाथ गायकवाड, सीता पाटील, संगीता कांडपाल, महिला मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्ष एडव्होकेट आशा भगत, सुशीला घरत, विद्या गायकवाड, एडव्होकेट मनोज भुजबळ, निलेश भाविस्कर, तालुका सरचिटणीस प्रल्हाद केणी, कामोटे शहर अध्यक्ष डॉ अरुणकुमार भगत, खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, कळंबोली शहर अध्यक्ष रविनाथ पाटील, प्रभाकर जोशी, ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष विजय पाटील, कीर्ती नवघरे, अल्पसंख्याक सेलचे तालुकाध्यक्ष मंसूर पटेल, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष अमर पाटील, खारघर महिला मोर्चाच्या अध्यक्ष लीना गरड, बीना गोगरी, समीर कदम, अशोक मोटे, भीमराव पवार, किशोर चौतमोल, सुशील शर्मा, सचिन गायकवाड, तेजस कानपिळे, साजिद पटेल, विठाबाई सावंत, नेत्रा पाटील, गीता चौधरी, देवीदास खेडकर आणि अन्य पदाधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ बैठकीत सिडको कार्यालयात गेले. सिडकोच्या गेट बाहेर सुद्धा शेकडो कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केले.